नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर त्यानिमित्तानं काही कर्तृत्ववान महिलांच्या ओळखी करून द्यायचं असं मी ठरवलेलं आहे तर त्या त्यामध्ये आपण सौ कविता सुनील मोदी यांना आपण आज इथं आमंत्रित केलेलं आहे कविता ही आपल्यासारखीच गृहिणी आहे वयाचा एक ठराविक टप्पा पार केलेला आहे आणि हे एवढं असूनसुद्धा तिनं एव्हरेस्ट बेस कॅम्प एक यशस्वीरित्या पार करून ती आलेली आहे तर तिचा हा अवघड प्रवास आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया चला तर मग कविता तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू अंजली कविता तुझे मिस्टर काय करतात किंवा मुलं काय करतात मुलं किती आहेत हे थोडं थोडक्यात सांगशील uh... माझे मिस्टर पॉलिटिक्समध्ये आहेत मला तीन मुलं आहेत दोन मुली आणि एक मुलगा ते एका मुलीचं लग्न आहे आणि दोघं पण जॉबला आहे तुझ्या हे मनात कसं आलं की आपण एव्हरेस्ट कॅम्प करावा किंवा कुणापासून प्रेरणा घेतलीस तू ही एव्हरेस्ट कॅम्पला ला बेस कॅम्प हा मनात येण्याचा म्हणजे माझं खूप वर्षापूर्वी नाईनटीन एटी फोरमध्ये एक न्यूज बघितलेली पे किंवा पेपरमध्ये किंवा मी तेव्हा लहान होते बच्छिंद्री पाल ही भारतीय पहिली महिला जिने एव्हरेस्ट पूर्ण केला तर तिची प्रेरणा मला म्हणजे मी विचार केला की आपण का करू नये असं काही तर त्यावेळेस मी विचार केला आपण असं काहीतरी वेगळं आणि ॲडव्हेंचरस नेचर माझा आधीपासून आहे त्यामुळे मी हे ठरवलं की आपण हे करून दाखवूया पण वयाचं म्हणजे बरेचसे असे मध्ये गॅप झाले लग्न झालं आणि त्याच्यानंतर मुलं झाली बऱ्याचशा त्याच्यानंतरच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्या संपल्या आणि नंतर आता मला भरपूर वेळ आहे तर मी विचार केला की आता माझ्या ज्या इच्छा आहेत त्या मी सगळ्या पूर्ण करणार त्यामुळे मी तो निर्णय घेतला हा जो तुझा निर्णय झाला जायचा की एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा आहे आपल्याला तेव्हा घरच्यांच्या पहिल्यांदा प्रतिक्रिया काय होत्या जेव्हा मी डिसिजन घेतला की मला हे एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचं आहे त्यावेळेस मी घरी सांगितलं की मी बुकिंग करणार आहे तर त्यावेळेस ते त्यांना अरे बापरे एवढा निर्णय एवढा मोठा निर्णय का असं म्हणजे सगळ्यात डेंजरस पॉईंटवर तुला काय जायचं असतं पण मी विचार केला आता की नाही मला हे पूर्ण करायचं माझी इच्छा आहे त्यामुळे तुमचा मला सपोर्ट मिळायला पाहिजे ते सगळे फॅमिली आणि थोडे मुलं डाउटफुल होते माझ्याबद्दल की मम्मी करू शकणार की नाही काय ऑक्सिजन लेवल वगैरे काय असतं ते ते तर ते घरच्या लोकांचं असणारच ना थोडंफार तरी कारण आपल्याला आपली काळजी असते त्यांना ते मागे आपण गेलो तरी त्यामुळे त्यांच्या नंतर मला तो व्यवस्थित सपोर्ट मिळाला माझ्या डिसिजनवर ते सगळे ठाम होते या ट्रेकसाठी तू शारीरिक आणि मानसिक तयारी कशी केलीस हो अंजली याच्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारीची खूप गरज असते कारण एकदा मी बुकिंग केली बुकिंग केलं म्हणजे आपली मनाची तयारी सुरुवातच होते ती की आपण ट्रेक करणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रिपरेशन खूप गरजेचं असतो तर त्याच्यासाठी मी आणि माझी मैत्रीण एक स्मिता म्हणून स्मिता नसलापुरे मी त्यांनी दोघींनी मिळूनच बुक केला आणि सुरुवात म्हणजे आमची वॉकिंग आम्ही आठ ते दहा किलोमीटर करत होतो आठ ते दहा किलोमीटर हे अप अँड डाऊन हिल म्हणजे चढ जाणं आणि येणं आणि कधीकधी आम्ही रुमाल बांधून कारण आपल्याला जो वरती जाऊन आपल्याला ऑक्सिजन लेवलचा जो प्रॉब्लेम येतो तो येऊ नये त्यामुळे आम्ही तो प्रकार मध्ये मध्ये करत होतो आणि योगा प्राणायाम डाएट डाएट पण आमचा खूप व्यवस्थित होता त्यावर आम्ही जास्त भर दिला तुम्ही ह्या ट्रेकची सुरुवात कुठून केली आणि कसे कसे टप्प्याचे पार पडला ते थोडक्यात सांग आम्ही सुरुवात केली ते दिल्ली दिल्लीपासून आपण काठमांडूला जातो बाय फ्लाईट आणि तिथून काठमांडूपासून आपण रामेचाप रामेचाप हा एक तिथे छोटा स्टॉप आहे त्या स्टॉपवरनं आपण एक चार्टर प्लेन असतो फोर्टीन सीटर चार्टर प्लेन असतो त्याच्यात आपण जातो लुकलापर्यंत तो लुकलाला जाण्यासाठी कधी वेदर चांगलं असलं तर निघतो अदरवाईज आपल्याला वेट करावं लागतं असे बरेचसे ट्रेकर्स असतात की तिथे बसलेले असतात मला वाटतं की आम्ही गेलो होतो तेव्हा आपण एक थाउजंड ट्रेकर्स तिथे बसलेले होते वेट करत होते की वेदर क्लिअर होण्यासाठी लुकलापासून आपण फाकडिंगपर्यंत जातो फाकडिंगनंतर नामचे बाजार नामचे बाजारला गेल्यानंतर आपल्याला एक स्टे जरुरी असतो जो आपल्याला अॅक्लमोडायझेशनचा एक पार्ट असतो जो वातावरणाशी निगडीत होण्यासाठी आपल्याला तो गरजेचा असतो आणि तिथे डायमॉक्स आपल्याला सुरू करण्यात येते आपले जे ट्रेक ऑर्गनायझर असतात त्यांच्याकडनं आपल्याला ते ॲडवाईस मिळतं की तुम्ही हे सुरू करा आणि आपल्याला ते देतात त्यामुळे आपण कम्फर्टेबल होतो त्याच्यानंतर डिंग बोचे थँग बोचे गोरक्षेप लोबूचे गोरखशेप हा गोरखशेप म्हणजे सीच्या अगोदरचा जो एक स्टॉप आहे तिथून आणि लास्ट डेला आमचे दोन ट्रेक एकत्र झालेले कारण खूप आम्ही सगळेच टायर्ड झालेलो तरी पण आम्ही डिसिजन घेतला की हा पुढचा आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि सीपर्यंत पोहोचायचं आहे कविता तुझ्या ह्या प्रवासात तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर त्यावर मात कशी केलीत हां अडचणी म्हणजे सुरुवातच आमची अशी झाली होती की सुरुवातीला आम्ही रामेछापला पोचलो रामे छापला पोचल्यानंतर वेदर क्लिअर नव्हता रामे छापला पोहोचल्यानंतर जो चार्टर प्लेन असतो फोर्टीन सीटर चार्टर प्लेन तो वेदर क्लिअर असला तरच निघतो तर तिथे वेदर क्लिअर नव्हतं बरेचसे हजारो ट्रेकर्स तिथे थांबलेले होते त्यामुळे आम्हाला पाच दिवस सारखं जाणं येणं तिथे वेट करणं आणि परत येणं तिथे आम्ही स्टे केला पाच दिवस आणि त्याच्यानंतर तो लुकला जो जातो तिथून हो आम्हाला तो जाता आला नाही तो आम्ही सुरखेपर्यंत गेलो तिथून मग हेलिकॉप्टर जात होते हेलिकॉप्टर जात असताना म्हणजे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आम्हाला द्यावे लागले तर आमचा ग्रुपचा डिसिजन होता की आपण मग तो आपण घेऊया डिसिजन आणि हेलिकॉप्टरने पुढच्या स्टॉपवर जाऊया आणि तिथनं आपण ट्रेक सुरुवात करूया मग तिथे सुरखेपर्यंत आम्ही हेलिकॉप्टरने गेलो आणि नाईट ट्रेक आम्ही सुरुवात केली खूप उंचावर गेल्यानंतर श्वासोश्वासाचा त्रास होतो असं म्हणतात तर असं काही कुणाला त्रास झाला का हो ऑक्सिजन लेवलचा त्रास होतो तिथे पण आमच्या ग्रुपमधल्या लोकांना झाला नाही पण एक अनुभव आम्हाला तिथे असं बघण्यात मिळाला की ठिकाणी आम्ही एक डिंगोचे पार केल्यानंतर तिथे असा अनुभव आला की एक ठिकाणी एक असं फक्त आम्हाला सगळ्यांना थांबवास हो था। मग थांबा 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 म्हणून इमर्जन्सी काहीतरी आहे असं मला लक्षात आलं आणि तिथे थांबायला सांगणं सांगितलं आणि सा आम्हाला कळण्याच्या आतच तिथे हेलिकॉप्टरचं एक उतरण्याचा एक प्रोविजन सुरू होता की तिथे एक महिलेला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आलेला त्यांचं ऑक्सिजन डाऊन झालं होतं त्यामुळे त्यांना एक फिफ्टीन मिनिट्समध्ये रेस्क्यू करण्यात येतं कारण तिथे सगळे आपले जे इन्शुरन्स वगैरे काढलेले असतात तिथे त्यांना खाली कळवण्यात येतं आणि फिफ्टीन मिनिटमध्ये आपल्याला हेलिकॉप्टर येतं आणि हेलिकॉप्टर आल्यानंतर त्या महिलेला सिल्वर फॉईल एक असते सिल्वर फॉईल म्हणजे की एक मायलर थर्मल असतो त्याच्यात त्याला रॅप करतात कारण थंडीपासून बचाव होण्यासाठी आणि रॅप करून फिफ्टीन मिनिट मिनिटमध्ये खाली नेतात आणि हॉस्पिटलाइज करतात कविता हा ट्रेक करून आल्यानंतर तुझ्या जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला का हां शंभर टक्के माझं ट्रेक केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढला आणि असं वाटलं की आता आपण काहीही करू शकतो आपण हा टप्पा पूर्ण केला आहे जे म्हणजे या एजला येऊन पण आपण एव्हरेज बे बेस कॅम्प करू शकतो तर आपण पुढेही भरपूर आपण ट्रेक्स अँड ट्रेल्स करू नक्कीचल्यानंतर तुझे काय फिलिंग होते खूप छान तिथला तो एक्सपिरियन्स जो असतो आपण पूर्ण केल्याचा जो आनंद असतो तो ट्रिमेंडस असतो की आपण हे सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं आणि व्यवस्थितपणे केलं तो एक अनुभवच वेगळा असतो तो शब्दात आपल्याला वर्णन करता येणार नाही खूप ब्युटिफुल होता का ट्रेक अजून दुसरं काही तुला असं करायचं आहे असं काही ठरवलेस का हो पुढचे प्लॅन माझे असे आहेत की माझे आता तर पंचवीस ते तीस ट्रेक्स ट्रेल्स झालेत आणि पुढचे भास्करगड आणि भैरवगड मी करणार आहे आणि मेन म्हणजे माझा खूप दिवसाचा एक स्वप्न आहे की लद्दाख बाईक राईड ती मला पूर्ण करायची आहे ती करणार कविता तू आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला देशील प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छिते की एज कधीही मॅटर करत नाही म्हणून तुम्ही भरपूर योगा प्राणायाम वॉकिंग आणि हेल्दी राहण्याचा हे प्रयत्न करायचा आणि टॅबलेट फ्री ठेवायचं सगळ्यांना स्वतःला हे सगळं करत असताना डाएट पण एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या आयुष्यात कविता तुझे खूप खूप आभार थँक्यू सो मच अंजली मला तर वाटतं की तुझे खूप मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की तू मला इन्व्हाइट केलं आणि माझे जे अनुभव आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलीस थँक्यू सो मच आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका थँक्यू